भाजपा प्रदेश कार्यकारिणीची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या बोलतात, आपण थेट जाऊया. आंदोलनाचा किंवा कार्यक्रमाचा किंवा दिशेचा एक विजनचा विषय खाली झिरपवण्याचा आपला क्रम ठरलेला आहे. 7 तारखेला रविवारी आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीमध्ये झाली. ज्या बैठकीचा असाच क्रम होता की प्रत्येक राज्यामध्ये जे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत ते व्हर्च्युअली कनेक्ट झाले, म्हणजे आम्ही सगळेजण इथे बसलो होतो. आणि जेवढे म्हणून राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय पदाधिकारी आहेत, अगदी मोदीजींच्या उपस्थितीत ती बैठक झाली, दिवसभर मोदीजी उपस्थित होते. तर अशी ती बैठक जी आहे की ज्या बैठकीला केवळ केंद्रीय नेते अपेक्षित होते फिजिकल, ते दिल्लीमध्ये होते. अशी जी व्हर्च्युअल फिजिकल कॉम्बिनेशनने, ज्याला आपण अगदीच आपल्या ग्रामीण भाषेत कळायचं असेल तर हायब्रिड बैठक जी झाली, तशीच बैठक आपल्यालाही करावी लागली. याचं कारण कोविडची भीती 2 वॅक्सिननंतर जरी कमी झाली असली तरी कोविड संपला असं झालेलं नाही. आणि आता वेगवेगळ्या प्रकाराने आपली कार्यकारिणी जर आपण लिहून काढली तर ती जवळजवळ 700 आसपास जाते. आणि म्हणून असा निर्णय आपण केला की राज्याचे पदाधिकारी किंवा अगदीच कळणारा क्रम सांगायचा तर राज्याची कोर, राज्याची एक्सटेंडेड कोर, राज्याचे पदाधिकारी, राज्याच्या वेगवेगळ्या मोर्चांचे अध्यक्ष आणि एक जनरल सेक्रेटरी तो त्यांनी ठरवावा, राज्याचे सगळे प्रकोष्ठ त्याचे संयोजक आणि एक सहसंयोजक त्यांनी ठरवावा, सगळे जिल्हा अध्यक्ष, जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस, आमदार खासदार, अशी 427 नावं ही आपण फिजिकल बैठकीसाठी काढली. या व्यतिरिक्त बाकी सगळे हे त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये एखाद्या सोयीच्या ठिकाणी, कार्यालय मोठं असेल तर कार्यालय, कार्यालय छोटं असेल तर एखाद्या मंगल कार्यालयामध्ये एकत्र आलेत. आपल्यासारखाच पूर्ण दिवस बैठकीचा त्यांचा क्रम आहे. तिथेही सर्व ठिकाणी आल्या आल्या नोंदणी झालेली आहे, तिथेही आल्या आल्या सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे, तिथेही सगळी सत्रं ते अटेंड करणार आहेत. आपली जेवणाची वेळ जेव्हा होईल तेव्हा त्यांची जेवणाची वेळ होईल, आणि आपण बैठक संपली असं म्हणून त्याच वेळेला ते सगळेजण आपापल्या घरी जातील. हे जवळजवळ ते आपल्या बैठकीचाच एक भाग आहेत, अशी एक परिस्थितीची आवश्यकता म्हणून बैठक आपण करतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.